प्रभु श्रीराम ही व्यक्ती नव्हे तर आदर्श संस्कृती आणि अखंड भारतवासियांच्या मनामनात असलेल्या भक्तीचा त्रिवेणी संगम आहे. अयोध्येतील राम जन्मभूमीवर प्रभू श्रीराम विराजमान होत आहेत. हा क्षण देशवासियांसाठी दीपोत्सवच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण वने आणि हवामान बदल राज्यमंत्री अश्विनी कुमार चौबे यांनी केले. टिळक रस्त्यावरील SP कॉलेजच्या मैदानावर उभारलेल्या भव्य रामनगरीमध्ये अयोध्येतील राम मंदिराच्या प्रतिकृतीच्या साक्षीने होत असलेल्या या कार्यक्रमावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संचालक रवींद्र वंजारवाडकर, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष ॲडव्होकेट SK जैन, माजी मंत्री दिलीप कांबळे, भारतीय जनता पक्षाचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे, संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक माजी महापौर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहळ, HBP पंकज महाराज गावडे, HBP पुरुषोत्तम महाराज पाटील, HBP चैतन्य महाराज कबीर, प्रदीप गारटकर, विजय अप्पा रेणुसे, विजय जगताप आदी उपस्थित होते. येथे अयोध्येतील राम मंदिराची भव्य अशी प्रतिकृती साकारण्यात आली असून त्यावरील विद्युत रोषणाईने रामभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फिटत आहे. बीट दी अनबीटेबल डान्स ग्रुपने केलेल्या नृत्य सादरीकरणाने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. जाने माने कवि के रूप में जिन्होंने ख्याति प्राप्त किया है और अपने अपने राम का देश और विदेश में उसके मंचन को करके आम लोगों को मंत्रमुग्ध कर देता है. तो अभी थोड़ी ही देर के बाद अपने अपने राम का प्रस्तुतिकरण हमारे डॉक्टर कुमार विश्वास जी के द्वारा प्रारंभ होगा. मैं बहुत ही गौरवान्वित हूं कि पुणे शहर के अंदर मुझे इस भव्य दिव्य और अलौकिक कार्यक्रम में उपस्थित होने का आमंत्रण प्राप्त हुआ. मैं इसके लिए संस्कृति प्रतिष्ठान का बहुत बहुत आभारी हूँ. 22 जानेवारीला या देशामध्ये आतापर्यंत कधीच झाली नाही अशा प्रकारची दिवाळी होणार, आनंद उत्सव होणार, आणि त्याचं कारण आहे शेकडो वर्षाची प्रतीक्षा संपली, शेकडो वर्षाचा संघर्ष संपला आणि 22 जानेवारीला रामलल्ला जगातील सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान होत आहेत. आपल्या सगळ्यांना याचा अभिमान आहे, आनंद आहे. या देशातील सर्वात मोठी ही ऐतिहासिक घटना आणि आपण आपली पिढी नशीबवान आहे की 500 वर्षापेक्षा जास्त संघर्ष ज्याच्यासाठी झाला त्याचं प्रत्यक्ष साक्षीदार व्हायची संधी म्हणा, पुण्य म्हणा, आपल्या सगळ्यांना मिळालं. आणि याच्याच प्रीत्यर्थ म्हणा, औचित्य साधत म्हणा, संपूर्ण देशभरामध्ये एक रामलल्लाची लहर आहे. रामभक्तीचा एक संपूर्ण देशामध्ये जो ज्वर आहे त्यातून अनेक उपक्रम, अनेक कार्यक्रम हे देशभरामध्ये होत आहेत. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी असा विचार केला, याच निमित्तानं आपण काय करू शकतो का. कारण 22 जानेवारीला पुणेकरांना किंवा देशातल्या सर्वसामान्य माणसांना आपल्याला अयोध्येला जाता येणार नाही, पण मग त्याचा आनंद, त्याचा लाभ किंवा त्याचा
एक अनुभव आपल्याला कशाच्या माध्यमातून पुणेकरांना देता येईल असा विचार जेव्हा आम्ही केला त्यावेळेला देशभरामध्ये रामकथा करणारे अनेक मोठे वक्ते डोळ्यासमोर आले आणि त्याच्यामध्ये जगात आणि देशात सर्वत्र खरं तर ज्यांच्या वाणीनं मंत्रमुग्ध सगळे श्रोते होतात भाविक होतात ते डॉक्टर कुमार विश्वास यांची वेळ आम्हाला मिळाली त्यासाठी द्वारकाची जालन या ठिकाणी बसते त्यांचं सहकार्य आम्हाला मिळालं आणि मग आम्ही विचार केला की पुणेकरांसाठी याच्यापेक्षा मोठी संधी आता मिळणार नाही आणि म्हणून त्यांना आपण निमंत्रित केलं रामकथेचं अत्यंत चांगलं भावनिक वास्तववादी असं वर्णन माननीय कुमार विश्वास करतात आपण ते अनेक जण यूट्यूबच्या माध्यमातून पाहतो